महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांनी तसं म्हटलं तर सर्वांनाच धक्का दिला, कारण मतदान उत्तर चाचणीमध्ये असे बऱ्याच सर्व्हेमध्ये समोर आलं होतं की भाजपा शिवसेना युतीला कमीत कमी 200 जागा किंवा त्याच्याहून जास्त जागा मिळतील. एकच इंडिया टुडेचा जो सर्व्हे होता की त्याच्यामध्ये 170 आसपास जागा मिळतील असं दाखवलं होतं. पण आतापर्यंत जो ट्रेंड चालू होता लोकसभेच्या निवडणुकीत आणि गेल्या काही निवडणुका ते बघता सर्वांना असं वाटलं होतं की या निवडणुकीत भाजपा सेना युतीला 200 जास्त जागा मिळतील. अब की बार 220 पार अशी तर घोषणाही दिली गेली होती. त्या मनाने हे निवडणुकांचे निकाल खूपच धक्कादायक ठरले. भाजपा शिवसेना आता असं दिसतंय की जवळजवळ 160 कमी जागी किंवा 160 जागांवर जास्तीत जास्त विजयी होईल. खूप मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आलेले आहेत आणि अर्थात त्याचं श्रेय निस्संशय शरद पवारांनी ज्या पद्धतीने पक्षाचा प्रचार केला त्याला जातं. काँग्रेसने कुठलाही प्रचार न करता किंवा अंतर्गत मतभेद इतक्या मोठ्या प्रमाणावर असतानाही जे यश मिळवलंय ते लक्षणीय आहे. खूप मोठ्या संख्येने अपक्ष आणि अन्य छोटे बंडखोर उमेदवार निवडून आलेले आहेत. मनसेला एकाच जागेवर समाधान मानावं लागलं ही त्यातल्या त्यात म्हणजे पक्ष टिकण्याच्या दृष्टीने एक छोटीशी गोष्ट म्हणता येऊ शकेल. पण त्यामुळे हा निकाल सगळ्यांनाच एका अर्थाने धक्का देणारा होता. कदाचित भाजपाचे आणि युतीचे समर्थक मोठ्या अपेक्षांमध्ये होते की आपल्याला 220 जास्त जागा मिळतील, त्याच्याहून कमीत कमी 60 आता जवळजवळ कमी मिळणार असल्यामुळे एक प्रकारचं त्यांचं विश्लेषण सुरू झालेलं आहे आणि त्याच्यात एवढी पिछाट कशामुळे झाली त्याची अनेक कारणं शोधली जात आहेत. पण मला असं वाटतं की एवढ्या लगेच या सगळ्याचं विश्लेषण न करता आधी पूर्ण निकाल येऊन द्यावा आणि एकूणच जी परिस्थिती निवडणुकांनंतर जी दिसणार आहे की हे जे अपक्ष आहेत ते अपक्ष राहतात का ते भाजप आणि काँग्रेसमध्ये किंवा शिवसेनेत किंवा राष्ट्रवादीमध्ये सामील होतात याच्यावरनं जे अंतिम चित्र आहे ते ठरणार आहे. त्यामुळे त्याचं विश्लेषण करायची घाई करण्यात येऊ नये हा माझा प्राथमिक माझं मत आहे.